नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी संगीता तुमचं स्वागत करते. गौरी नमस्कार म्हणा. नमस्ते. तर माझं जेवण झालं आहे फक्त. गौरी जेवायची आहे, ती मामा जेवायचे आहेत. आणि कारण गौरी लेट उठली त्यामुळं गौरीला मी आज हे शिकवणार आहे. अमेरिकेत मी थोडं घेतलं होतं पण त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर मला घ्यायलाच मिळालं नाही. तर आता आजपासून म्हणते असं हे थोडं सुरू करावं, मराठी मुळाक्षर आणि बाराखडे वगैरे लिहायचं. नंतर आधी म्हणायला शिक. ओ आ कुठलं अक्षर आहे ते? अस मग अस आणि अस काढ बघू परत. हे अस अस यस काढायचं. नॉट करेक्ट. छान आलं की झालंच नाही. झाले संध्याकाळ, चहा वगैरे झालाय. तर आता म्हटलं कालचा जो विषय राहिला होता डायरेक्टच सुरुवात करावी. तर विषय असा होता की निगेटिव्ह कॉमेंट्स. तर माझ्या मागच्या बऱ्याच व्हिडिओवर निगेटिव्ह कॉमेंट्स येत आहेत. की फक्त मलाच येत आहेत, मी एकटीच असे नाही, असे बरेच जण आहेत. असे बऱ्याच जणांच्या व्हिडिओजवर निगेटिव्ह कॉमेंट्स मी बघितलेत, वाचलेत. आणि त्यात काय नवीन नाही आहे, कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसे विचार. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष केलेलंच बरं. पण ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन असल्यामुळं आणि मेन म्हणजे मी आता सध्या प्रेग्नंट लेडीजेस वगैरेचे व्हिडिओ बघायला लागले, ब्लॉग्स बघायला लागले. कारण काहीतरी माहिती मिळते त्यांच्याकडून, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, त्यातून मला काहीतरी उपयोग होईल म्हणून मी असं काहीतरी बघत राहते. तर त्यांच्या व्हिडिओच्या खाली पण निगेटिव्ह कॉमेंट्स असतात, जशा मला असतात. म्हटलं हे काय मराठी नवीन नाही, मग म्हणजे मला एकट्यालाच होतंय तसं काय नाही, ते सगळ्यांनाच असं होते. तर तेवढंच मला खटकत होतं की कॉमेंट्स करताना थोडासा विचार करा, ती व्यक्ती किंवा ती स्त्री सध्या कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या रोलर कोस्टर राईडमधून जात असेल, किंवा म्हणजे ते भावना वेगवेगळ्या भावना असतात त्यावेळी, त्यातून पण ते वेळ काढून ते व्हिडिओ करते का करते? कारण मन रमवायचं असतं आणि हा एक कामाचा भाग म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे ब्लॉगर लोकांनी किंवा यूट्यूबर जे कोणी व्हिडिओ टाकतात वगैरे, ते कामाचाच भाग आहे. हे अजून लोकांना समजायला तयार नाही की यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं आम्हाला कामं नाही आहेत किंवा वेळ जात नाही आहे किंवा आम्हाला काय त्रास होतोय असं वगैरे दाखवायसाठी आम्ही म्हणजे मी ब्लॉग करत नाही आहे. यूट्यूबर असणं, ब्लॉगर असणं, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं हे एक प्रोफेशन आहे. याच्यातून कमाई होते आणि त्यासाठी सगळी धडपड चालू आहे. 8वा महिना चालू आहे मला, आता संपत आला आहे. एवढं सगळं जमत नाही किंवा म्हणजे प्रत्यक्ष कॅप्चर करणं, तो व्हिडिओ त्याचा व्हिडिओ करणं, एडिट करणं, तो अपलोड करणं, ते वेळेत होणं, हे सगळं इझी नाही आहे. तरी पण मी करते, कारण का तर मी आता ते माझा जॉब म्हणून स्वीकारलाय, प्रोफेशन म्हणून स्वीकारले. आणि प्रत्येकाचा हेतू काय असतो जॉब करण्याचा किंवा कोणताही धंदा करण्याचा, व्यवसाय करण्याचा? पैसे कमावणं. कमावणं हा अल्टिमेट आपला हेतू असतो, ध्येय असतं. तसंच माझाही आहे, तसंच यूट्यूबर जे ब्लॉगर आहेत त्यांचाही आहे. म्हणून आम्ही हे करतोय. आता इतर कोणत्याही प्रोफेशनमधली व्यवसायातली लेडी घ्या, ती बऱ्याच जणी 9व्या महिन्यापर्यंत, 8व्या महिन्यापर्यंत, 7व्या महिन्यापर्यंत काम करतात.
का करतात, नोकरी आहे त्यांची तर कमाईचं साधन आहे, तसंच आमचंही आहे, म्हणून आम्ही व्लॉग करतोय. काही काम नाही आहे, रिकाम पण आहे, किंवा सहानुभूती मिळावी म्हणून आम्ही करतोय असं नाही आहे, तर हे आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. मेन मला गोष्ट कुठली खटकली असेल जास्तीत जास्त, तर निगेटिव्ह कॉमेंट येणारच हे मी गृहित धरून चाललेच. पण ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे प्रेग्नेसीच्या माझ्या पिरियडमध्ये निगेटिव्ह कॉमेंट करणाऱ्या कोण असतील, त्या तर त्या बायकाच आहेत. त्या पण इतक्या मीन म्हणजे इतक्या नीच दर्जाच्या कॉमेंट करतात, त्याचंच मला वाईट वाटते, कारण स्त्रिया स्त्रियांना समजून घेत नाहीत आणि इतक्या नीच पातळीला जाऊन कॉमेंट करतात, म्हणून आम्ही हा विषय काढला. तर ज्या कोणी निगेटिव्ह कॉमेंट करतायत त्यांनी हा व्हिडिओ बघावा, मला माहीत आहे ते बघत असणारच, कारण त्यांना थोडीशी समज यावी आणि पुढच्या वेळी कॉमेंट करताना किंवा काहीही बोलताना विचार करून कॉमेंट करावी. कॉमेंट्स अशा असतात की तुमचे व्हिडिओ आवडत नाही किंवा अशी काय बोलतेस, असं झालं की मला काही केलं किंवा जास्त बोललं तरी धाप लागते, तर त्यामुळं ते होते. तर असे साध्या गोष्टी पण स्त्रिया समजून घ्यायला तयार नाहीत, स्त्रियाच समजून घ्यायला तयार नाहीत, याचंच मला नवल वाटतं वगैरे. म्हणजे याच्यापेक्षा पण खालच्या पातळीचे कॉमेंट्स असतात, मी त्या तर सांगत नाही आहे, मी त्यांना ब्लॉकही करू शकते आणि ब्लॉकही केले, म्हणून मी स्पेशली अशा लोकांना कळावं आणि त्यांनी असे निगेटिव्ह विचार पसरवण्याचे थांबवावं. कॉमेंट करा किंवा करूच नका, किंवा मग व्हिडिओच बघू नका, काही फरक पडत नाही. माझे इतर पॉझिटिव्ह कमेंट करणारे, लाईक करणारे, सपोर्ट करणारे भरपूर लोक आहेत, त्यामुळे तुम्ही नाही बघितलं तरी चालेल, कारण याच्यातून काय होणार आहे, फक्त निगेटिव्हिटीच पसरणार आहे आणि मग तुमची याच्यातून वृत्ती दिसते, तुमच्या याच्यातून विचार कळतात, तुम्ही माणूस म्हणून काय आहे ते सगळ्या जगाला कळते, त्यामुळे हे करणं थांबवा. आणि हो, बस एवढंच फक्त मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की मला वेळ जात नाही आहे, की मला कामच नाही आहे, सहानुभूती मिळावी म्हणून मग माझी प्रेग्नन्सीचे व्हिडिओ टाकते असे नाही आहे. मी माझी पहिल्यापासूनची जर्नी शेअर करत आले तर मग ते आता प्रेग्नन्सीमध्ये का थांबवावं, किंवा मग मला काय काय अडचणी आल्या, किंवा मग मी कशी सगळ्यांच्यामध्ये आम्ही कसे सण साजरे करतोय, ही सगळी जर्नी मी आतापर्यंत शेअर करत आहे, तशी मी इथून पुढे पण शेअर करत आहे. याच्यातून मला काही मिळवायचं आहे असं नाही, म्हणजे सहानुभूती वगैरे असं, किंवा मग आता हे माझ्या कमाईचं साधन मानलं आहे तर ते मला मनापासून करायचं आहे, न थांबता करायचं आहे, आणि मग मला अशा निगेटिव्ह कमेंट्स थांबवणार नाहीत, त्यामुळं त्या काही फरक पडणार नाही आणि माझे व्लॉग हे येतच राहणार आहेत. मग आणि मी प्रेग्नन्सीचे व्लॉग अपलोड करते किंवा मग काहीतरी माहिती मी प्रत्येक व्हिडिओमधून देत असते, जशी की मला काही त्रास होतो आहे, मग त्याच्यावर काय उपाय आहे का, मग ते सांगते मी, मग मी त्यासाठी काय करते. फक्त प्रेग्नन्सी नाही, याच्या आधी पण मला काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते पण मी शेअर केलं आहे, मग त्याच्यावर काय उपचार आम्ही घेतले ते पण सांगितले. माझा हेतू हा पण असतो की माझ्या फायद्याबरोबर इतरांचाही फायदा व्हावा, इतर जे माझ्या स्त्री सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत माझे, त्यांना पण फायदा व्हावा, हा पण माझा हेतू आहे. म्हणून पण मी मला काही जे काही अनुभव येतात ते पण शेअर करते. हा विषय आता थांबूया इथंच, त्याच्यावर जितकं बोलेल तेवढंच कमी आहे, तर पॉझिटिव्हिटी पसरूया. तर जे मला रोज माझ्या रोजच्या व्हिडिओवर छान छान कॉमेंट करतात, शुभेच्छा देतात किंवा प्रोत्साहन देतात, त्या सगळ्यांचे थँक्यू. त्यांच्यामुळंच मला अजून प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ करायचा. जमत नसले तरी मी एक दिवस आडका असणार व्हिडिओ टाकतेच, कारण मला माहिती आहे माझे सबस्क्रायबर थोडे असले तरी आणि जे काय आहेत तेवढे तरी माझ्या व्हिडिओची व्लॉगची वाट पाहत असतात, त्यामुळं मी एक दिवस आड तरी जमेल तसे मी व्हिडिओ बनवतच आहे आणि असेच बनवत राहीन. आणि मग ह्या छान पॉझिटिव्ह नोटवर याचा मी व्लॉग इथंच थांबवते. पुन्हा भेटू अशा जे काही नवीन छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.